जिल्हा परिषद सौ निर्मला पानसरे आज जिल्हा परिषद मध्ये आम्हाला अखंड मनाने मार्गदर्शन केलं आणि ज्यांचा परिषद दर्शन सोहळा होता आदरणीय बाबासाहेबांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे। त्या आदरणीय बाबासाहेब कावडे शिरूर तालुक्याच्या पेठ भागापासून तर आपल्या चौदा नंबर पर्यंत ज्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे असे बाबासाहेब कावडे तालुक्याचे आमदार सन्माननीय अतुल शेठे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतरावजी प्रवळे साहेब या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांना खऱ्या अर्थानं तो आणि कराय त्यांच्या घराण्यामध्ये गेले शेकडो वर्षांची वारकरी पैठ वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी दीक्षा आहे असे या भागाचे प्रतिनिधी आता ज्यांची वय 25 वर्ष असते त्यांना गाव असता येतो आठवणार त्यांच्या गावाचा या परिसराचा पंचकृषी पूर्णपणाने कायापालट करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आमच्या सगळ्यांचे सन्मित्र या गावचे सुपुत्र पांडुरंगजी पवार साहेब जिल्ह्याच्या या साहित्य परिषदेचे अध्यक्ष पावसाहेब भांडे असतील त्यांना सहकार्य करणारे मनापासून जे आमदार कुठे असतील त्याचप्रमाणे हरिभक्त परायण गटाला महाराज डुंबरे त्याचप्रमाणे आमदार गडकळ आणि कार्याध्यक्ष अंतर्गत आमदार शेख देवकरण व्यासपीठावर उपस्थित डोकेदार आणि सगळेच मान्यवर उपस्थित हरिभक्त परायण आदरणीय बंधू आणि भगिनी खरं आनंदराव गडकळ साहेबांनी या सन्मान्य बाळासाहेब खिलारे आणि सगळे सहकारी माझे इथं उपस्थित आहे। आनंदराव गडकळ साहेबांनी इथं आढावा देण्याचा प्रयत्न केला मधल्या कालखंडामध्ये जेव्हा वडगाव आनंदचा हा मेळावा त्या ठिकाणी पार पडला तेव्हा खरंतर काही कार्यभाव एवढा आम्हाला जाता आहे पवारसाहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाने खरंतर ही लोक वाढवली पवारसाहेबांनी गोष्ट केली की माझ्या भागामध्ये यायचा मला स्वागत करायचे तिथे संधी जी आहे पवारसाहेबांनी निमंत्रण दिलं आणि शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत असा हा मेळा या ठिकाणी पार पडला। वारकरी संप्रदाय आणि जुन्नर तालुका एक अनोखे अशा प्रकारचं नातं आहे म्हणून तिथं फार मोठ्या संख्येनं वारकरी कीर्तनकार प्रवचनकार आणि या पंथाची दीक्षा देणारे अनेक आले आहे म्हणून मला प्रामाणिकपणानं सांगायचं की या पूर्वकाळामध्ये अतुल शेटगडके साहेबांनी आमदार होण्याच्या अगोदर सुद्धा वल्लभ शेटगडके साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये असा एक सोहळाच्या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि नंतरच्या कालखंडामध्ये या वारकरी संप्रदायाची सुद्धा लगत आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर असेल किंबहुना त्या ठिकाणी या भेटके परिवाराबरोबर असेल तुळशीबाईंचा जो मेळावा झाला त्याच्यानंतर मला आवडते एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे। शिवनेरीच्या परिसरामध्ये प्रौढ साहेब जेव्हापासून कोरोना चालू झाल्यानंतर आमच्या वारकरी समाजाचे कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील बाकीचे आमचे छोटे मोठे कार्यकर्ते असतील सगळ्यांचे त्या ठिकाणी अत्यंत दयनीय अशा प्रकारची अवस्था झाली म्हणून अतुल शेट्टे आमच्या पश्चिम भागामध्ये त्या ठिकाणी मेळावा घेतला आणि यथाशक्ती जेवढं काय होईल कोणत्याही प्रकारचा गाजावाला नाही जास्त प्रसिद्धी नाही परंतु होता होईल तेवढं तालुक्यातल्या कानाकोपऱ्याच्या वारकऱ्यांच्या पत्रामध्ये काहीतरी बाबतीत टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्याच काळामध्ये त्यांच्या मानवतेच्या समक्ष मला दिवाळीचा पूर्वकाळ होता त्यांनी सांगितलं की या पुढच्या काळामध्ये जोपर्यंत वातावरण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी या वारकऱ्यांच्या बरोबर राहणार आहे आणि कटपणाने त्यांनी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आणि ती वाटचाल त्याही चालू आहे। आमदार साहेबांना या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून तुमची एक अपेक्षा या सगळ्या वारकरी बंधू उघडणं आहे आदरणीय आणि त्यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून मेटके साहेबांचे सुपुत्र म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये असेल मंत्रालयात असेल अधिकारी पातळीवर असेल किंवा नेते मंडळीत असेल एक वेगळ्या प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्या अधिकाऱ्यांचा वापर करून आमच्या या मंडळींना मानधनाच्या काही गोष्टी असतील इतर जे काही गोष्टी असतील त्याचा पाठपुरावा करणं ही खरंतर काळाची गरज आहे। मला वाटतं ते कार्य तुमचे अजून घडण्याच्या निमित्ताने या सगळ्या मंडळींचा वर्ग असताना आशीर्वाद तुम्हाला राहणार आहे। मध्य कालखंडामध्ये पवार साहेबांनी जेव्हा तिथे वडगावला मार्गदर्शन केलं मला काही आमच्या वारकऱ्यांचे फोन आले की यांनाच खरंतर राज्याचा अध्यक्ष करताना खरंतर जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं त्यांचे अध्यक्ष होते यामध्ये राज्याचं सुद्धा नेतृत्व करतील आणि काही कोण त्यांच्याकडे पोहोचत असतो तरी त्यांचे सुद्धा प्रशासनावर आणि
या ठिकाणी असणाऱ्या अधिकारी पदांवर काय आमचे नेते मंडळी असतील यांच्याकडं जे काही राबता आहे की जी काय पकड आहे त्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. पुढच्या काळामध्ये आजचा आमच्या या सुंदर तालुक्यामध्ये सध्या लेकीचं वातावरण मागच्या एक 8-15 दिवसामध्ये कुठं दिवसाढवळ्या काही चोरीचे प्रकार त्याच्यामध्ये घरा प्राण गमवावा लागला. आता परवाच्या दिवशी आळ्या प्रकरण काही प्रकार झाला. पोलीस खात्या त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करून त्याचा माग काढता येईल. परंतु अलीकडची बाहेरून येणारी लोक काही विनोद करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा निर्णय तालुका मुळात शांतताप्रिय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि प्रगतीकडे जाणारा आहे तर त्याचं मूळ गमन किंवा मूळ पायाचा हा वारकरी संप्रदाय आहे. या मला नाकारता येते हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. आज या सगळ्या हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करण्याच्या निमित्तानं स्वागताध्यक्ष मनोज पाटणकर साहेबांनी जबाबदारी निभावत असताना त्यांच्या सहकार्याने त्यांचे गावातले सगळे जे बोलावत आहेत साहेबांनी आले तिला काय काम सांगितलं त्याचा सगळा पाठपुरावा आणि परिपूर सुद्धा करण्याच्या निमित्ताने हे सगळे काम करत असतात. हा मेळावा या मेळाव्याचं काही परिनिश्चित पाहणं होईल. पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला हे प्रत्येक या क्षेत्रकरची अपेक्षा व्यक्त करतो. मेळाव्याला शुभेच्छा देतो. हरिओम.